नितेश राणेंनी अनिल देशमुख आणि संचर राऊत यांना डिवचलंय. गुन्हेगारांसोबत जेवण केलं तर तुरुंगातच जावं लागणार असं राणे म्हणाले. गुंड गौतम भटकर सोबतचे फोटो पोस्ट करत जोरदार टीका राणेंनी केली आहे. तर राणेंनी पोस्ट मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे तेही आपण बघणार आहोत. नितेश राणेंनी अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. अनिल देशमुख जे राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत, माजी गृहमंत्री ते होते, त्यांच्यावर ईडीनं कारवाई केली होती, ते जेलमध्ये होते, त्यानंतर बाहेर आलेले आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत यांच्या विरोधामध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली होती. संजय राऊत हेही जेलमध्ये होते आणि त्यानंतर आता त्यांचा एक फोटो शेअर करत राणेंनी त्यांना डिबचलेला आहे. गुन्हेगारांसोबत जेवण केलं तर तुरुंगातच जावं लागणार असं म्हणत गुंड गौतम भटकर सोबतचे फोटो पोस्ट केलेले आहेत आणि जोरदार टीका राणेंनी केली. दरम्यान ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय राणेंनी ते आपण बघूया. गँग भोजन, अनिल देशमुख आणि महाराष्ट्राचा भोंगा संजय दोघेही बेलवर बाहेर आहेत. नागपुरात जेवणाचा आनंद घेत आहेत. बेलवरचे हे दोन्ही आरोपी कोणासोबत जेवतात तेही पहा. गौतम भटकर असं त्यांनी पुढे लिहिलंय. तर भटकर कुख्यात संतोष आंबेकर टोळीचा म्होरक्या आहे. या भटकरवर मुक्का सुद्धा लागला, बलात्कार केला आणि त्या तरुणीसोबत लग्न करून सुटला. खंडणीचे तर कित्येक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत असंही राणे म्हणतायत. आता अशा गुन्हेगारांसोबत राहाल तर जेलमध्ये जावंच लागणार. मग भाषणामध्ये कशाला सांगता नागपूरच्या माणसामुळे आम्हाला जेलमध्ये जावं लागलं. जैसी करणी वैसी भरणी असं लिहित नितेश राणेंनी त्या दोघांनाही डिवचलेलं आहे. तर अनिल देशमुख आणि संजय राऊत यांचे फोटो शेअर करत नितेश राणेंनी त्यांना डिबचले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.